कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी 31 मार्च तसंच पुढील आदेशाईपर्यंत घरातच थांबावं, अत्यावश्यक गरजेसाठी एकट्यानंच घराबाहेर पडावं असं आवाहन दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे यांनी जनतेला केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकानं घरात राहणं, घराबाहेर न पडणं हाच एकमेव उपाय होय. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कापासून दूर राहावं, अत्यावश्यक गरजेसाठी एकट्यानं बाहेर पडावं असं आवाहन दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे यांनी जनतेला केलं. कोरोनानं जगभरात प्रादुर्भाव मांडलाय. आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसात इटलीतली आकडेवारी जी आहे ती भयावह आहे. आणि मित्रांनो, आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपण आहोत संपर्कवेळे, आपल्याला लोकांना भेटल्याशिवाय, घरातून बाहेर पडल्याशिवाय करमत नाही आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही वेळ आणीबाणीची आहे. आपण एकांतात राहिलं पाहिजे, एकांतात राहून मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, कारण आपण जगलो तर जग आहे आप डुबे दुनिया डुबी, हे नेहमी लक्षात घ्या. आपण स्वतः घराबाहेर पडू नका, आपण आपल्यापासून इतरांनाही काही त्रास होईल असं वागू नका. कृपया माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या घरात राहा, अत्यावश्यक कामाशिवाय कुठेही बाहेर जाऊ नका. पोलीस प्रशासन डॉक्टर्स यांच्यावर प्रचंड ताण आहे, त्यांच्या ताणाची कल्पना केवळ मनातच करून पहा, मग तुमच्या लक्षात येईल ती माणसं आपल्यासाठी दिवसरात्र कशी राबत आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगणं आहे माझं, तुम्ही घरी बसा, टी व्ही पहा, न्यूज चॅनल्स पहा, सर्फिंग करा, पण घराबाहेर पाऊल ठेवू नका. प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही आत्ता जर संयम पाळलात तर मला वाटतं आपण कोरोनाला हरवू शकतो. पण आपण जर संयम नाही पाळला आणि आपण असेच उच्छृंखल वागू लागलो तर कोरोना आपल्या सगळ्यांना गिळून टाकेल. मित्रांनो, पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, घरातच राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या, वयोवृद्धांची काळजी घ्या, भारताची काळजी घ्या.